मातेच्या वीर जवानांना हजारो नागरिकांनी दिली दीपआदरांजली. शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या 91व्या पुण्यतिथी निमित्त शहीद दिनाचे औचित्य साधून शहीद ऋषिकेश जोंधळे यांचे परिवार व शहीद रोहित चव्हाण यांचे परिवार यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व भारत मातेसाठी शहीद झालेल्या वीर जवानांना दीपआदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल पी सी पवार सर, शहीद ऋषिकेश जोंधळे परिवार, शहीद रोहित चव्हाण परिवार, एपीआय विकास अडसूळ साहेब, प्राचार्य ढेकळे सर, धुमाळ साहेब, विरकर सर, दशरथ माने सर यांच्या हस्ते वाहण्यात आले. तर शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शहीद ऋषिकेश जोंधळे व शहीद रोहित चव्हाण यांचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवण्यात आले. तर यावेळी प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख मान्यवरांना शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव यांचे स्मृतिचिन्ह देण्यात आले. तर जोंधळे परिवार व चव्हाण परिवारास शहीद स्मृतिचिन्ह युवा महाराष्ट्र सेनेने देऊन कृतज्ञता व्यक्त केली. तर वीर जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दीप प्रज्वलितही करण्यात आले. या कार्यक्रमास एसी कॉलेजच्या एनएसएस विभागाचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी युवा महाराष्ट्र सेना संस्थापक राज्याध्यक्ष सॅम आठवले, कृष्णा जावीद, सचिन बेलेकर, राहुल लोकरे, तोसिफ इनामदार, अवधूत भोई, रोहित कल्याणकर, रोहित भोसले, बिरू माने, सतीश कवडे, रवींद्र कवडे, ऋषिकेश परीत, महेंद्र मस्कर, नितीन बेलेकर, प्रमोद बुचडे आदी उपस्थित होते. सुंदर शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.